हे फालतूचे शब्द आहेत ना ते वाया नका घालू, त्यापेक्षा तुमची जी एनर्जी आहे ते काहीतरी करण्यात घालवा, म्हणजे ती इन्व्हेस्ट करा ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. वेलकम बॅक टू द मैथिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि संध्याकाळचे वाजता 6:30, बाहेर बघा पूर्ण अंधार आहे आणि दिवस खूप छोटा आहे. आता मोठा मोठा व्हायला सुरुवात होईल आणि मग चांगला 7-7:30 पर्यंत भरपूर उजेड राहील. आणि त्यावेळी बरं असतं बाहेर जायला वगैरे मुलांना घेऊन, बरं पडतं. कारण अगदीच 4 बाहेर पडायचं होत नाही, 5-5:30 होतात बाहेर पडेपर्यंत आणि 6:30 तर पूर्ण अंधार पडून जातो. सो प्रॉब्लेमॅटिक होतं. ओके, सो मी पुन्हा एकदा केस धुतले आहेत आणि काय करणार, एक महत्वाचा ब्लॉग शूट करायचा होता, एक महत्वाचा आणि खूप मोठा ब्लॉग एडिट करायचा होता. तर गेले 2 तास मी तेच करत होते. घरामध्ये पसारा पडलाय, तुम्ही आता मला सांगितलं इग्नोर कर म्हणून. सो आय एम ट्राईंग की इग्नोर करायचा पसाऱ्याकडे. तर तरी पण अशी आतून असं चिडचिड 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 होते. मला वाटतं की असं कुठलं तरी म्हणजे हे असतं ना, काय बोलतात त्याला, प्रत्येक फोबिया असतो की अॅक्वाफोबिया किंवा हाईट फोबिया, तसा मला असा घाणीचा पसाराचा फोबिया आहे की काय असं वाटतंय. कारण म्हणजे चिडचिड होते, असं रखरखरखरक होते, खाऊ की गिळू त्या पसाऱ्याला आणि ज्यानं पसारा केला त्याला असं होतंय. पण अकिरा, युधवीर आणि अभिषेक हे तिघच पसारा करतात, त्यांना मी काहीच करू शकत नाही, फक्त चिडचिड करू शकते. अभिषेकवर, अकिरा आणि विरूवर ते पण नाही करू शकत. दिवसातल्या या टाईमची मी खूप वाट बघत असते, कारण तुम्हाला माहिती आहे डाएट स्टार्ट केल्यापासून माझं चहा जो आहे तो एकच वेळ घेते मी संध्याकाळी. तर मी खूप खूप म्हणजे आतुरतेनं वाट बघत असते. साखर 1 कप याला एवढीशीच, जी मी नेहमी घालायचे 2 चमचे, पण आता मला पर्याय नाही आहे. आणि चहापूड थोडंसं स्ट्रॉंग करते मी, चहापूड थोडीशी जास्त घालते, त्यामुळं काही ऑप्शन नाही आहे. आता या सगळ्याला बारीक व्हायचं तर करायला लागणारच. आणि हे जे डबे आहेत ना माझे, तर हे टी जे आहे ते आहे तसं आहे. त्यानंतर हे जे कॉफी आहे ते आहे तसं आहे, बट शुगरचं जे आहे ते गेलंय. आणि दोन्ही साईडचं गेलंय, पाठीमागे पुढे आहे पण दोन्ही साईडचं गेलंय. मला वाटतं त्याचा जास्त वापर होतो ना, त्यामुळं शुगरचं गेलंय. ओके, तर शुगर पूर्णच मी बंद करणार आहे, जॅगरी पावडर यूज करणार आहे. तर बघूया कधी होत आहे ते. तर हा असा सगळा पसारा पडलेला आहे जो की माझ्या घरी खूप कमी वेळेला असतो, बट आता मी थोडंसं इग्नोर करायचं ठरवलं आहे. मॅडम ना पप्पाचे शूज खूप आवडतात खेळायला, पप्पाच्या शूजनी खेळायचं असतं. इकडे फ्लिपकार्टचं सामान आलं आहे, काय काय आलं आहे मी तुमच्यासोबत शेअर करतेच. अकिराची सायकल. आणि हे कोण इथं पडलंय, हे कोण पडलंय असं, हां कोण पडलंय असं, का पडलंय इथं? स्माईल 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 कर रे, स्माईल कर रे. ओके, विरू खूप तोंडामध्ये हात घालतो, म्हणजे पहिल्यांदा वाटायचं की भूक लागली म्हणून करतो की काय, तर नाही नेहमीच करतोय. सो काय कुणाकडे असेल उपाय त्यावर तर प्लीज मला सांगा. ओके, तर आता युधवीरचं फक्त रिॲक्शन बघा, त्यासाठी मी हे करते. तो मूडमध्ये बिलकुल नाही आहे, आता रडतोय घे म्हणतोय. पण तुम्हाला फक्त मला रिॲक्शन दाखवायची आहे म्हणून मी मोबाईल ऑन केलाय. Thank you.
बघितलं बाप रे. मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा हे मी नोटीस केलं त्यावेळेला बाप रे, म्हणजे मला समजायचंच म्हणलं अजून ह्याला वर्ष नाही, 6 महिने फक्त कम्प्लीट झालेत, 7 महिने होतील आता, आणि तोपर्यंत त्याला इतकं समजतं. म्हणजे मी शॉक झाले होते, इतका रडणारा मुलगा व्हील्स ऑन द बसला. बाकी कुठल्याला नाही, ठीक आहे बघतो वगैरे, पण असं जो आनंदाने ओरडतो वगैरे ते फक्त व्हील्स ऑन द बस. आणि व्हील्स ऑन द बस आता मी लावलं किती वाजेत, 7:15, तर 7:45 आता कंटिन्युअस 15 ते 20 वेळा मला ते गाणं ऐकावं लागणार आहे, कारण जर ते बंद केलं तर युद्धवीर नुसता गोंधळ घालतो. ओके, आता गाणं बंद झालंय तर दंगा रडणं सुरू झालं, गाणं दुसरं लागलंय त्यामुळं आता परत ते लागलं की सेम रिॲक्शन. काय झालंय काय काय म्हटलं की नाही, 100 वेळा ते गाणं मला ऐकायला लागणार आहे जोपर्यंत त्याचा मूड आहे ते गाणं ऐकायचं तोपर्यंत. डायपर बॅग आहे ती मी क्लीन केली, असंच क्लीन करावं लागतं कारण त्यातल्या वस्तू त्यातच असतात. म्हणजे माझ्याकडे सगळं 2-2 असतं, जसं की त्याचे औषधं असतील तर 2-2 बॉटल्स असतात, एक घरामध्ये असतं आणि एक त्यामध्ये असतं, कधी काय लागेल सांगता येत नाही. तर ते सगळं क्लीन केलं, काही वेळेला काय होतं बॉटलचं पडतं सगळं बॉटलमधून आईस्क्रीम म्हणायला क्लीन औषध वगैरे. आणि अभिषेकला सांगायचं होतं येताना आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीम खाऊ वाटायला लागले, ते बोलते औषध पडतं आणि मग ते मुंग्या वगैरे होतात, म्हणून एकदा ते डिसइन्फेक्टंट स्प्रेनी स्वच्छ एकदम पुसून काढलं. तसं ते धुवायला पाहिजे होतं बट माझ्याकडे नाही आहे वेळ, कारण मला ते लागणार आहे आता आणि ते सुकणार पण नाही. आणि माझा डिसइन्फेक्टंट स्प्रे सांडला सगळं, डिसइन्फेक्टंट स्प्रे सांडला. का रे वीरू, वीरू कसं करतो रे वीरू, त्याच काय झाकण बसलं नव्हतं की लूज आहे, लूज तर नाही आहे, बसलंच नसेल माझ्याकडून, त्यामुळं पूर्ण सांडलं होतं सगळं, ओलं झालंय आणि याच्या ड्रेसला पण लागलंय. आता त्यामध्ये व्हिनेगर वगैरे पहिल्यांदा मला आता ह्याला साफ करावं लागेल. हे वीरू सारखा खाली ओढायला लागला, याला पकडून म्हणून ठेवलंय, बिचाऱ्यावर धूळ फार आली, याला आर्टिफिशियलच आहे पण साफ करायला पाहिजे. ओके, तर इकडे नेहमीसारखं अभिषेकने काय काय मागवून ठेवलेलं आहे, चिप्स, अकीराचे बिस्किट, त्यानंतर बिंगो, हे काय आहे डाळ 1 रुपयेवाली, मधुर साखर 1 रुपयेवाली, योगा बार मल्टीग्रेन एनर्जी बार, त्यानंतर शेंगदाणे, आल्मंड अँड डार्क चॉकलेट, हे काय टाटा टी, आणि हे बरंच काही 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 काही. आणि हे जे आहे हे आहे चीजी पास्ता विथ ब्लॅक ऑलिव्ह, हे रेडी टू ईट आहे, म्हणजे माहिती असेल तुम्हाला रेडी टू ईट काय, फक्त थोडंसं पाण्यामध्ये वगैरे टाकायचं, बॉईल करायचं आणि खायचं. जेव्हा मी बनवेन त्यावेळी तुम्हाला दाखवेनच, खूप सही असतं हा, येस 60 सेकंड्समध्ये बनतो, खूप सही असतं, टेस्टी लागतं. कधीतरी एखाद दिवशी बाहेरचं काही खायची इच्छा झाली तर हे आपण खाऊ शकतो, आणि टाटाचं तर खूप सही असतं, तुम्ही मागवू शकता. हे स्पॉन्सर नाही आहे, मी जस्ट मी मला आवडतं म्हणून मी तुम्हाला सांगते. ओके गाय, सो सगळं आवरलेलं आहे आणि आता मी तुमच्याशी परत एकदा बोलायला आलेली आहे. तर मी आपण कमेंटबद्दल बोलतोय आणि मी काहीतरी वेगळंच आज ठरवलं होतं, पण ब्लॉग शूट करता करता जनरली मी नेगेटिव्ह कमेंटबद्दल बोलत नाही, सरळ त्या लोकांना मी ब्लॉक करून टाकते आणि मी झंझट डोक्याला घेत नाही फारशी. पण या आज आत्ता जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला त्यावेळेला एक कमेंट आली आणि त्याबद्दल मला आता
वाटलं की आपण बोलायला पाहिजे, तर त्याच्याबद्दलच मी आता इथं बोलणार आहे तुमच्याशी. तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जी कमेंट आली ती मी हाईड नाही केली आहे, किंवा त्या व्यक्तीला मी ब्लॉक पण नाही केलंय. कसं होतं, ज्यावेळी आपण ब्लॉक करतो त्यावेळी जी कमेंट असते ती ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाते, तुम्ही डिलीट नाही केली तरी. सो त्या व्यक्तीला मी आता ब्लॉक नाही केलं, मला बघायचं की आणखी काय मला कमेंट्स येत आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगलीत होते त्यावेळेला ह्या व्यक्तीची कमेंट आली, सेम नाव होतं, मी तुम्हाला सांगते, ऑब्व्हियसली फेक अकाउंट आहे, काहीच नाही आहे, फोटो वगैरे काय नाही आहे, आणि PS ही जी ते कमेंट आहे, PS अशी आहे. तर याच व्यक्तीची सांगलीमध्ये, याच नावाच्या व्यक्तीची सांगलीमध्ये कमेंट आली होती. त्यावेळेला मी त्या व्यक्तीला ब्लॉक केलं, तो आहे ती आहे मला काहीच आयडिया नाही, त्यावेळी मी त्या व्यक्तीला ब्लॉक केलं. त्यानंतर आता परत त्या व्यक्तीची कमेंट आली आहे, मे बी त्याच नावाने वेगळं अकाउंट काढलंय. तर त्यांची अशी कमेंट आली आहे की लवकरात लवकर तुझं चॅनल बंद होऊ दे. तर याचा जो स्क्रीनशॉट आहे तो मी लावेन, तुम्ही पॉज करून ते वाचू शकता. आणि आधीच्याचा पण मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय. एक आठवड्यापूर्वी माझ्या सबस्क्रायबर फ्रेंडशी पण याबद्दल बोलले होते, जेव्हा लास्ट टाइम कमेंट आली होती थोडीशी मला विचित्र वाटली. जनरली अशा येतात पण मी लक्ष देत नाही, पण ती थोडीशी मला विचित्र वाटली. सो तिला मी बोलले तर ती बोलली की बोल तू याच्याबद्दल. मी विचार केला की मम्मीच्या इथे कुठे आता हे सगळं बोलू, म्हणून मी घरी आल्यानंतर शूट करायचं ठरवलं. आणि घरी आल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे चल इग्नोर करा, पण नको बोलूये या सगळ्याबद्दल, म्हणून मी सोडून दिलं. तर आज परत त्या व्यक्तीची परत कमेंट आली की लवकरात लवकर तुझं चॅनल बंद होऊ दे. तर पहिली गोष्ट म्हणजे माझं चॅनल बंद होईल, चालू राहील, यामध्ये तुम्हाला काय फायदा आहे? माझं चॅनल चालू आहे म्हणून तुम्हाला काही फायदा आहे का, किंवा माझं चॅनल बंद झाल्यानंतर तुम्हाला काही फायदा आहे का? तर पहिली गोष्ट ते सांगा. दुसरी गोष्ट हे आहे की कोणीतरी काहीतरी करायचा प्रयत्न करतंय. मी माझ्या दोन मुलांच्यातून, तुम्ही बघताय माझी लाईफ तुमच्या समोर आहे, मी या सगळ्यातून खूप स्ट्रगल करते. मला एक व्हिडिओ शूट करायला कितीतरी मला त्याला टाइम द्यावा लागतो, मला या सगळ्यासाठी खूप एक मिनिट हा या सगळ्यासाठी मला खूप सारे टाइम द्यावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो, मला माझ्या घराकडे थोडंसं दुर्लक्ष करावं लागतं. आणि हे सगळं करताना मी करते. आणि फक्त माझ्याबद्दलच नाही, असं कोणाबद्दल का बोलायचं? कोणीतरी काहीतरी करायचा प्रयत्न करतंय तर त्याबद्दल तुम्ही जाऊन का बोलता की हे बंद होऊ दे ते बंद होऊ दे? मलाही माहिती आहे की कोणीतरी येऊन बोलणार त्यामुळं ते काही खरं होणार नाहीये. ब्लेसिंग्स लागतात माणसाच्या, हे असले काही शब्द किंवा असलं काही नाही होत, हे मलाही माहितीये. पण मी यावर बोलतेय, ही छोटीशी कमेंट वाटेल तुम्हाला, मी यावर बोलतेय कारण याच्या आधीची जी कमेंट आहे जी सांगलीत असताना आली होती त्याबद्दल अजून मी तुम्हाला सांगितलेलं नाही. तर मी तुम्हाला सांगते की माझ्याच बद्दल नाही, कोणाही बद्दल, कोणाच्याही बिझनेस बद्दल, कोणाच्याही नोकरीबद्दल असं बोलू नका की तुझं हे बंद होते, तुझी नोकरी बंद होते, तुझा बिझनेस बंद होते, किंवा जे पण काय जे करतात त्यांना करू द्या. तुम्ही काही करू शकत नाहीये, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नका करू, इट्स युअर चॉईस, बट जे करतात त्यांना करू द्या. ओके, तर आता नेक्स्ट आधीच्या प्रिव्हियस कमेंटबद्दल आपण बोलूया, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं सरळ लिहिलंय की अभिषेकशी डिवोर्स झाला आहे म्हणून ही इतके दिवस माहेरी राहतीये. मी त्याचा स्क्रीनशॉट देते इथे, तुम्ही ते चेक करा. ते आहे PS याच नावाने अकाउंट आहे आणि अशीच कमेंट आहे. तर त्यावेळेला मी त्या व्यक्तीला ब्लॉक केलं स्क्रीनशॉट घेऊन, त्यामुळे ती कमेंट तिथून रिमूव्ह झाली. सो तुम्हाला कधी सापडणार नाही. कुठल्या ब्लॉगवर होती ते पण मला आठवत नाही, पण मी कमेंट आल्या आल्या माझ्या फ्रेंडला पाठवलं होतं स्क्रीनशॉट आणि तिच्याशी मी बोलले होते. तर पहिली गोष्ट म्हणजे खूप हास्यास्पद गोष्ट आहे की असं मी 15 दिवस माहेरी गेले आणि डिवोर्स झाला. डिवोर्स ही प्रोसेस खूप मोठी आहे. डिवोर्स असं होत नाही की घरी गेलं, इथून मी सोडून गेले आणि डिवोर्स झाला. इनकेस एखाद्याला डिवोर्स घ्यायचा जरी असेल तरी इतकी सोपी गोष्ट नाही आहे. डिवोर्स ही खूप लेंथी प्रोसेस आहे, इतक्या पटकन होत नाही. आणि बाबा तुम्ही कोण, तू जो आहेस, जी आहेस, जे पण आहे मला माहिती नाही तू कोण आहे, तुला माझ्या आयुष्यातलं इतकं काय माहिती आहे की काय चालू आहे काय नाही. ओके, तू तुझं मत दिलंस, तुला मत द्यायचा अधिकार आहे, तू तुझं मत दिलंस, पण माझ्या पर्सनल लाईफबद्दल नको देऊ ना. तुला जे मत द्यायचं आहे ते माझ्या ब्लॉग बद्दल दे, की माझे ब्लॉग चांगले असतात किंवा चांगले नसतात. एखाद्याला वाटू लागतात, खूप सारे कमेंट्स येतात चांगले आहेत म्हणून, खूप जणांना असं वाटत असेल की चांगले नाही आहेत, है ना. तर त्याबद्दल तुम्ही मत द्या. किंवा मी एखादी रेसिपी दाखवली शी मैथिली हे काय बनवते, तुम्ही बोलू शकता, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर मी माझी लाईफ तुमच्या समोर ठेवते तर तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. पण तुम्ही याबद्दल असे काहीतरी बोलताय की ज्याला काही बुडच नाही आहे. हा, तर दुसरी गोष्ट हास्यास्पद म्हणजे
यासाठी ठरतंय, तू तुझ्या खऱ्या नावानी समोर ये, मग बोल माझ्याशी, समोर ये मग बोल, तुला माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का त्याबद्दल बोल. मी कधी तुला पास्टमध्ये कधी हर्ट केलंय का की ज्याच्यामुळे तू हे सगळं करतोयस किंवा करतेयस, तर ते पण मला कळत नाही. तर तू समोर ये, मला इन्स्टाला मेसेज कर, फेसबुकला मेसेज कर, तुझ्या रिअल अकाउंटवरून आपण बोलूया काय प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह होईल माझ्या मते. असे बिनबुडाचे गोष्टी नको बोलू. आणि जर ही गोष्ट खरी असती तर मी परत आता घरी आले. तुम्ही ब्लॉगमध्ये अभिषेकला बघितलं, तुम्ही ब्लॉगमध्ये आम्ही अकिरा, मी, अभिषेक सगळीकडे फिरतोय, म्हणजे आमचा डिवोर्स होणार आहे म्हणून आम्ही एकत्र फिरतोय. हास्यास्पद गोष्टी आहेत. सो मी नाही बोलत या सगळ्याबद्दल, तोपर्यंत नका करू हे सगळं, मला इंटरेस्ट नाही यामध्ये. पण एकाच व्यक्तीची दुसऱ्यांदा कमेंट आली असं मला कधी झालेलं नव्हतं, हे फर्स्ट टाइम झालंय. मी ब्लॉक करते आणि सोडून देते, आणि अशा कमेंट्स आल्या नव्हत्या डिवोर्स आणि हे सगळं. सो थोडंसं विचित्र वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं. आणि मी आज करणार होते काहीतरी वेगळं, पण म्हटलं चला नाही आता याबद्दल आपल्याला बोलायला पाहिजे, आपण बोलूया. येस, मलाच नाही कुठल्याच युट्यूबरला बोलू नका. आम्ही खूप जास्त मेहनत घेतो, तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही. 24 तासांमध्ये मी 3 वेळा केस धुतलेत, कारण मला 2 ब्रँडचे व्हिडिओ शूट करायचे होते. 24 तासांमध्ये 3 वेळा केस धुणं खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे माझं काम आणि हे सगळं करून. आणि ज्यावेळी ब्लॉग शूट करायचा असतो, हा जेव्हा ब्लॉग शूट करायचा असतो त्यावेळेला असं वाकून वाकून धुवावे लागतात केस, कम्फर्टेबल ते बिलकुल नसतं. तर खूप आम्ही सगळेच मेहनत करतो, ज्याचं चॅनल मोठं आहे, ज्याचं चॅनल मीडियम आहे, ज्याचं चॅनल छोटं आहे, असे सगळे प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करत असते यासाठी. डिमोटिवेट नका करू, असंही तुमच्या कमेंट्सनी डिमोटिवेट कोणी होत नाहीये. प्रत्येकजण यातून ब्लॉग करत आहे आणि प्रत्येकजण पैसे कमावतंय, राईट? डिमोटिवेट तर कोणीच होत नाही. सो तुमचे जे हे फालतूचे शब्द आहेत ना, ते वाया नका घालू. त्यापेक्षा तुमची जी एनर्जी आहे ते काहीतरी करण्यात घालवा, म्हणजे ती इन्व्हेस्ट करा ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. ओके, तर चला. आणि चांगल्या कमेंट बद्दल तर आपण रोज बोलतोच आहे, तुमचे काही क्वेश्चन्स असतात त्याबद्दल तर आपण बोलतोच आहे, राईट? तर चला आता या ब्लॉगचा मी एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.